रसिकांना दोस्तानो नमस्ते, आपल्या सर्वांना शुभ दिवस। दोस्तानो, तरुणपणी वाढदिवस आणि म्हातारपणी वाढदिवस हे आजचं समीकरण झाले। दोस्तानो, आयुष्य मनसोक्त जगून घ्यायचं, बाकी आपण नशिबावर सोडून द्यायचं। कारण तुम्हाला माहित आहे, रात्री फुलांना सुद्धा माहित नसतं की आपण सकाळी मंदिरात जाणार आहोत की स्मशानात जाणार आहोत। म्हणून आपला जिव्हाळा कायम ठेवा, स्वतःची काळजी घ्या, इतरांची काळजी घ्या, आपल्या परिवाराची, मित्र परिवाराची काळजी घ्या। दोस्तानो, धडा तर लहान मुलांकडून सुद्धा घेतला पाहिजे की जे आपलाच मार खाऊन परत आपल्यालाच बिलगत असतात। म्हणून दोस्तानो, नाती जपत चाला। कारण आज माणूस एवढा एकटा पडत चाललाय की कोणी फोटो काढणारा पण नाही, सेल्फी काढावी लागते, आणि ज्याला लोक फॅशन समजत असतात। म्हणूनच दोस्तानो, माणसं जोडली पाहिजेत आणि ती माणसं टिकवली सुद्धा पाहिजेत। माणसाशिवाय आयुष्याला मोल नाही। चला दोस्तानो, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे चालू ठेवतोय। दोस्तानो, आपण नवीन असाल आणि अजूनही हा यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलेला नसेल तर प्लीज चांगल्या गोष्टीसाठी सपोर्ट म्हणून हा यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा आणि हे सुंदर सुंदर विचार आपल्या नातेवाईकापर्यंत, आपल्या मित्रपरिवारापर्यंत शेअर करून आवर्जून पोहोचवा। चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना। मातीच्या घराला मातीनं सारवावं, माणसाच्या जातीला माणुसकीनं सजवावं। असत्य कितीही दमदार असलं तरी त्याला शेवटी पराभव स्वीकारावाच लागत असतो। जिथं तुम्हाला कायम तुम्ही बरोबर असल्याचं सिद्ध करावं लागतं, तिथं आनंदापेक्षा रडावंच जास्त लागत असतं। कोणीतरी आपल्यावर सहज भरोसा ठेवला की मग जबाबदारी आपली असते ती विश्वास सार्थ ठरवण्याची। कुठल्याही वेदनांची जाणीव स्वतः सोसल्याशिवाय होत नसते। एकमेकांची चूक विसरून एकमेकांना साथ देणं यालाच नवरा बायको म्हणत असतात। फक्त मन समुद्रा एवढं असून चालत नाही, खडकावर आदळून शांत परतणाऱ्या अबोल लाटासारखी वेदना सहन करण्याची सहनशक्ती ही असावी लागते। नको वाटणाऱ्या परिस्थितीमध्येही आपण होऊन सामील व्हायला वेगळंच धैर्य लागत असतं। आग लावणाऱ्यांना काय माहीत, हवेची दिशा बदलली तर राख त्यांची पण होऊ शकते। तब्येत ठणठणीत ठेवण्याचा एकच उपाय आहे, दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे। वागताना नकळत चुकलात तर हरकत नाही, पण चुकलात हे कळल्यानंतर मात्र ते मान्य करण्याचं धाडस ठेवा। नवरा बायको जेवढं जास्त भांडतात तेव्हा ते एकमेकावर तेवढंच जास्त प्रेम करत असतात।
आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट ही पायरी पायरीनेच होत असते, प्रत्येकाची बहरण्याची वेळ येत असते, पण त्यासाठी फक्त थोडा धीर धरावा लागत असतो। आपण किती पैसा कमावला यावरून नाही, तर आपण किती आशीर्वाद कमावले यावरून श्रीमंती दिसून येत असते। घर हे झोपडे असो किंवा बंगला, जर संस्काराचे साथ असेल तर ते मंदिर झाल्याशिवाय राहत नाही। प्रत्येकाच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती असते जी कोणतीही अपेक्षा न ठेवता तुमच्यावर जीवापाड प्रेम करत असते। धोका नेहमी आपलेच देतात, नाहीतर अनोळखी माणूस तर धक्का लागला तरी माफी मागून निघून जात असतो। जेव्हा आपण गप्प राहून सगळं सहन करत असतो तेव्हा सगळ्यांसाठी आपण खूपच चांगले असतो, पण आपण एकदा जरी सत्य बोलायचा प्रयत्न केला तर अचानक आपण सर्वात वाईट व्यक्ती ठरत असतो। एखादं ओझ उचलल्यानंतर थोड्या वेळानं आपल्याला ते नकोस होतं, आपण कंटाळतो, वैतागतो। काही लोकांचंही तसंच असतं, लोकांना नाती ओझ्यासारखी वाटू लागली की ती दूर जाण्यासाठी कारणं शोधत असतात। माणसानं श्रीमंतीचं कौतुक जरूर करावं, पण साधेपणाला दारिद्र्य कधीच समजू नये। जर तुम्हाला समोरच्या व्यक्तीची जीवनकाणी माहीत नसेल तर त्या व्यक्तीबद्दल मत मांडण्याचा तुम्हाला काहीच अधिकार नसतो। ज्यांना समज कमी असते त्यांना गैरसमज व्हायला वेळ लागत नाही। जे पक्षी मोजत बसतात त्यांना आभाळ कधीच कळत नाही। जे जास्त भांडतात तेच जास्त प्रेमही करत असतात।